स्वामी समर्थ शुभ गुरुवार सर्वांना. चला तर माझी पूजा झालेली आहे, पोती वाचून झालेली आहे आणि स्वामी समर्थ महाराज तारक मंत्राचं अनुष्ठान सुद्धा झालेलं आहे. आता राहिलेला आहे स्वयंपाक. नैवेद्य दूध आणि साखरेचा दाखवलेला आहे, कारण पाणी आलेलं होतं. पाणी भरणं, पूजा करणं, घरातली कामं सगळं आवरावर झालेली आहे. फक्त मशीनला कपडे लावायचे राहिलेत आणि स्वयंपाक राहिले. तुम्हाला म्हणलं मी आज कद्दूचे धपाटे करणार आहे नैवेद्यासाठी. आज गुरुवार आहे मग म्हणलं काहीतरी वेगळं करूया. कद्दूचे धपाटे करणार आहे, तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि एक तुम्हाला सांगायचं आहे, रात्री काय झालं माझ्या स्वप्नामध्ये, सकाळी सकाळी पहाटं स्वप्न पडलेलं आहे. असं मोठे मोठा वाघ आलेला आहे माझ्या स्वप्नात. वाघ, मोठे वाघ म्हणजे काय, वाघीण ती पिल्ल्यांची आई असते ना, ती पिल्ल्यांची आई मोठी आणि पांढरी शुभ्र वाघीण, अशी अशी लांब लांब केस तिच्या अंगावर आणि तिचे छोटे छोटे चार पिल्ले तिला, असं स्वप्न पडलेलं आहे. तर आता या स्वप्नाचा काय अर्थ आहे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. शुभ आहे का अशुभ मला तर माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगणार आहे काय आहे काय नाही ते. आणि पांढरे शुभ्र वाघ येणं म्हणजे चांगलंच असते. पांढरं शुभ्र म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना आवडते. आज गुरुवार आहे आणि आपलं पारायण सुरू आहे. सहावा दिवस आहे बहुतेक, नाही सहावा नाही सातवा दिवस असेल, हो बहुतेक सहावा का. उद्या आता शुक्रवारी आपल्याला 8 दिवस होतात. मी आणखी मोजले नाही दिवस, पण मला स्वप्न असं पडलेलं आहे. आणि मग सकाळी गडबडीनं उठले तर त्यांना सांगितलं स्वप्न असं असं पडलंय. आणि जसं मी पारायण लावलेलं आहे तुम्हाला खरंच सांगते, माझ्या घरात इतकं प्रसन्न वातावरण वाटत आहे का नाही असं वाटत आहे की काहीतरी दैविक शक्ती आपल्या घरामध्ये आहे. काय म्हणतात ते दैविक शक्ती आपल्या घरामध्ये आहे असं प्रसन्न वातावरण वाटायला लागलं. खूप छान असं गोगो वाटायला लागले. आणि पुन्हा नाही का काय सांगणार होते तुम्हाला मी, हा तर पुन्हा नाही का आज 5-6 दिवस झालेत ना, रोज 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 आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होते. रोज रोज म्हणलं तर रोज फूल तयार होते. कधी लहान होतोय तर कधी मोठं होतंय, कधी आकार वेगळा येतोय. मी प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ केलेले आहेत आणि व्हिडिओ टाकत पण आहे चॅनलवरती आपल्या. पण मला तर खरंच कमाल वाटते स्वामी महाराजांची, असा संकेत देतात ना त्यांनी आपल्याला, दाखवून देतात की माझी शक्ती तुमच्या आसपासच आहे, तुम्ही भिवू नका, काळजी करू नका. खरंच स्वामी महाराजांच्या शक्तीवर कोणीच, भक्तीवर शक्तीवर कोणीच संकोच घेऊ नये, शंका घेऊ नये आणि अंधश्रद्धा अशी समजू नये. मला नाही का मागे कमेंट येत होते, अंधश्रद्धा आहे उगीच तुम्ही अंधश्रद्धा पसरवता. पण जे स्वामी महाराजांच्या भक्तीला लागले, सेवेला लागले ना, त्यांनाच माहिती आहे स्वामी महाराजांची प्रचिती काय आहे, शक्ती काय आहे. बरोबर आहे ना. हे बघा दोन कद्दू घेतलेले आहेत. हे बघा याला कद्दू म्हणतात, तुमच्या इकडं कुठं कुठं दुधी पण म्हणतात याला, आमच्या इकडं कद्दू म्हणतात. तर हे दोन कद्दू घेतलेले आहेत. लसूण निसून घेतलेला आहे खूप साऱ्या, दोन गाठी लसूण घेतलेलं आहे पांढऱ्याच्या दिसना गेले. तर आता हे जे आहेत ना छिलके काढून घ्यायचे होते, याच्या अगोदर छिलके काढून घेणार आहे. आणि नंतर धुवून घेतलाय बरं का कद्दू, नंतर धुवायची गरज नाही छिलके काढल्याच्या नंतर. अगोदर आता हे एक जुना आहे बघूया कसा आहे. कद्दूचे धपाटे केले ना त्यामध्ये नाही का कद्दू जास्त वापरायचा, खूप भारी लागतात. आपले मुलं कद्दू खात नाहीत, मग अशा पद्धतीनं हे कद्दू त्यांच्या पोटात घातलेलं चांगलं असते. आणि कद्दू तुम्हाला पण माहिती आहे शरीरासाठी किती चांगलं असते. पण करण्या अगोदर एकदा चेक करून पाहायचं की कडू आहे का गोड आहे. कडू असेल तर अजिबात खायचा नाही, शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळं कडू कद्दू खायचा नाही, गोडच खायचा. हे बघा अशा पद्धतीनं छिलके काढून घ्यायचे आणि याला छान, आणि बिया जर त्याच्यामधील बारीक बिया असेल ना, तर बारीक बिया असेल तर तसंच खिसून घ्या, काही हरकत नाही. आणि जर मोठं बिया असेल तर काढून टाका. बारीक बिया असेल तर काहीच बारीक म्हणजे कवळं बिया असेल ना काहीच होत नाही, मस्त लागतात धपाटे. इतके टेस्ट लागतात का नाही, खूप छान लागतात. आमच्या घरी सगळ्यांना आवडतात असं कद्दूची भाजी, कोणी खात नाहीत बरं का. आमच्या इथं कद्दूची भाजी करीतच नाही मी, कारण खातच नाही, मला आवडते खूप. तर धपाटे फार आवडीनं खातात फार. श्री स्वामी समर्थ, गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारच्या दिवशी नैवेद्य दाखवलेला आहे. तसं तर रोजच दाखवते नैवेद्य, पण आता स्वामी महाराजांचं पारायण सुरू आहे, रोज वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य होत आहे. आज केलेलं होतं पालक पनीर आणि बघा गुरुवारच्या दिवशी किती छान असं फूल तयार झालेलं आहे. चला तर मग मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे. कद्दू असतं ना कद्दूचे धपाटे करायचे आहेत. छान असं कद्दू खिसून घेणार आहे,
जे मोटा भाग असतो ना खिसणीचा त्या भागातून खिसायचं आहे, खूप बारीक खिसायचं नाही कारण असं गाळ होऊन जाते। थोडंसं जाड जाड खिसायचं म्हणजे खातेवेळेससुद्धा धपाट्यामध्ये छान असा त्याचा खिस लागतो आहे। सर्वात अगोदर आपल्याला कद्दू खाऊन बघायचा आहे गोड आहे का कडू, आणि कडू असेल तर अजिबात वापरायचं नाही कारण आमच्या परभणीमध्ये खूप अशी मोठी घटना झालेली होती कडू कद्दूचं ज्यूस पिल्यामुळे। चला तर मग खिसून घेतलेलं आहे, त्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, दोन एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ थोडं कमी घ्यायचं आहे, त्याच्या दुप्पट ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि सगळ्याच्या कमी बेसन पीठ घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं पीठ घेतलेलं आहे। चला तर मग सगळे पीठ असे चाळून घेऊन यामध्ये जे जे साहित्य टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते। खूप छान लागतात, मुलांना डब्याला द्यायला कामाला येते, मिस्टरांना पुन्हा तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तेव्हासुद्धा करून नेऊ शकतात। तर असे अर्धी वाटी भरून तीळ टाकलेले आहेत, लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे, थोडेसे जिरे घालायचे आहेत, ओवा घालायचा आहे आणि तीळ घातलेले आहेत। बास एवढेच मसाले घालायचे आहेत आणि त्यानंतर आता कढीपत्ता, कढीपत्ता तुम्ही घातला तरी चालतं नाही तर नाही, असं तर मुलं कढीपत्ता खात नाहीत, त्यामुळं काय करायचं आहे आपल्याला छान असा बारीक चिरून कढीपत्ता घालायचा आहे। आणि यामध्ये तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर कांद्याची पातसुद्धा घालू शकता। तर आता कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे, हे सगळे पदार्थ घालायचे आहेत। आणि त्यानंतर मी आता व्हिडिओच्या नादामध्ये लसूण वाटून ठेवलेला होता एक ते दीड गाठी, तर लसूण टाकलेलाच नाही, उंडा करून घेतलेला आहे। आता हे कढीपत्ता मी असं कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेला आहे जेणेकरून 8 ते 15 दिवस हिरवागार राहतो त्यामुळं, आणि तो तर 8 दिवस झाला आणून ठेवलेला आहे, धुवून स्वच्छ करून कढीपत्ता कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेला आहे। तर बघा एक कटोरा पीठ काढून ठेवलेला आहे, तर पुढं चालून सांगते तुम्हाला का काढलेलं आहे ते। आणि थोडं थोडं पाणी घालून उंडा करून घ्यायचं आहे कारण कद्दू घातलेला आहे, पाणी जास्त वापरायचं नाही, थोडं थोडं घालून करायचं आहे। एकदम पाणी जर घातलं तर खूप पातळ होऊ शकतो उंडा। तर बघा मी तसाच उंडा चुरलेला आहे, लसूण घातलेलाच नाही। नंतर माझ्या लक्षात आलं की मी लसूण घातलेला नाही, लसूण नसेल तरी पण खूप छान लागते, पण लसणानं थोडीशी जास्त चव येते। यामध्ये तुम्ही कांदा खिसूनसुद्धा घालू शकता, तुम्हाला जे काय घालायचं पालक कांदा मेथी परत कांद्याची पात अशा पद्धतीने घालू शकतात हिरव्या भाज्या जर मुलं आपल्या घरात खात नसतील तर। आता हे उंडा बाजूला करून ठेवते आणि थोडंसं आवरून घेते आणि नंतर मग लसूण घातलेला आहे मी। मला किचनवट्यावर जास्त गर्दा आवडत नाही त्यामुळं मी गर्दा होऊ देत नाही, थोडंसं काम केलं की आवरून घेत असते। तर आता हे शेवटी लसूण कसा घातलेला आहे बघा मिक्स होण्यासाठी, थोडंसं पाणी त्याच खलबत्त्यात घातलेलं आहे आणि लसणावर टाकून या पिठामध्ये टाकून उंडा मळून घेतलेला आहे। हे बघा छान असं एकजीव केलेलं आहे आणि थोडंसं लसूण त्या कटोऱ्यात पीठ काढलेलं त्याच्यातसुद्धा ठेवलेलं आहे। चला तर मग उंडा तयार झालेला आहे, आता मी आवरून घेते आणि नंतर धपाटे करायला घेते। सोबतच तुम्हाला मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा शेअर करणार आहे। तर एक ते दोन वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत, एक गाठी लसूण निसून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे आता इकडं मी लसूण निसत आहे तोपर्यंत शेंगदाणे इकडं भाजून घेत आहे। छान असे लाल खरपूस मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे। ही चटणी जी आहे ना खूप छान लागते, 8 ते 15 दिवस काहीच होत नाही चटणीला, खूप रोज डब्यामध्ये न्यायला कामाला येते, परत जेवणाच्या वेळेस वरण भात केलं तोंडी लावायलासुद्धा कामाला येते। हे बघा शेंगदाणे भाजून घेतले मी, त्याचे सालं काढून घेतलेले आहेत, मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे, त्यासोबत चटणी टाकलेली आहे म्हणजे लाल तिखट, मीठ घातलेलं आहे आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत, जिरे संपलेले होते आणि अशी कोरडी फट होऊ नये म्हणून पळीभर तेल घालायचं आहे। तेल घातल्यानं काय होते जास्त दिवस टिकते पण आणि खायलासुद्धा स्वादिष्ट लागते। आणि मिक्सरला काढून घेतलेली आहे, खूप बारीक अशी काढायची नाही, आबडधोबड काढायची आहे। त्यानंतर मी आता धपाटे करायला घेतलेत, कोळीपाट घेतलेला आहे, ओला रुमाल करून ठेवलेला आहे, न्यू रुमाल आहे आणि त्यावर धपाटा असं थापून घेतलेलं आहे। छान साईडनं 5-6 छिद्र पाडायचे आहेत जेणेकरून सगळ्या बाजूने धपाटं भाजलं जातं। हे बघा भाजून झालेलं आहे, मस्त तव्यावर टाकायचं। आता तव्यावर टाकते अशी एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस कपड्याला चिटकतं ना त्यावेळेस आपण काय करायचं आहे, कपडा तव्यावर टाकल्यानं वरतून थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम पटकन चिटकतं। हे बघा एकदम अलगद कपडा निघतो, नाहीतर काय होतं धपाटे असे चिटकून बसतात। चला तर आज मी तुम्हाला नामस्मरणाचे फायदे सांगणार आहे। आपण 11 माळी जप करतो त्याचे काय फायदे आहेत, नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे, नामस्मरण का करायचे, याचा फायदा काय आहे,
आणि कशामुळे करायचे? नामस्मरण हे आकाशापेक्षाही मोठे आहे. नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचे पाप आपल्याकडून न कळत घडलेल्या असतात त्यातून मुक्तता होते. अशक्य ती गोष्ट साध्य होते. नामस्मरणाने कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते. संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. गगनाहुनी वाढ नाम आहे गगनापेक्षा मोठे. नाम आहे श्री स्वामी समर्थ, मंत्र जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाहिजे. पहिली माळ गुरुसाठी, दुसरी आणि तिसरी माता व पित्यासाठी, चौथी पितरासाठी असते. पाचवी काम, सहावी क्रोध, सातवी मोह, आठवी लोभ, नववी मत्स, दहावी अहंकार, अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते. श्री स्वामी समर्थ, हे बघा नामस्मरणाचे असे फायदे असतात. फक्त एक माळ आपल्या स्वतःसाठी असते. चला, झाले तयार आपले धपाटे, शेंगदाण्याची चटणी, दही, गाजर. आता या चटणीमध्ये सॉरी दह्यामध्ये थोडीशी साखर टाकते. तर महाराजांना अगोदर नैवेद्य दाखवते आणि नंतर मग सगळ्याला खायला देते. आज तुळशीचं पान तर तोडता येत नाही, घरी कोणी नाही तोडायला, तर मग आता असाच मी नैवेद्य दाखवायचा आहे. हे बघा छान असे खुसखुशी धपाटे तयार झालेले आहेत. आणि ही शेंगदाण्याची चटणी नाही का, तुम्ही 8 ते 15 दिवस प्रवासात सुद्धा नेऊ शकता. इतकी छान राहते, खराब होत नाही, काही नाही. आणि ज्यावेळेस आपली इथं भाजी नसेल त्यावेळेस सुद्धा आपण हे शेंगदाण्या चटणी, पोळी, भाकर असं खाऊ शकतो. खूप छान लागते. चला तर मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आज थोडेसे मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे कद्दूचे धपाटे. तर हे नैवेद्य दाखवून येते. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची, थांबा जाऊन येते अगोदर. चला, दाखवला नैवेद्य. आणि तुम्ही म्हणाल की हे कशाला काढून ठेवलं, हे एवढं पातेलं भरून कशाला काढलं कटोरा भरून. तर हे नाही का, मिस्टर गेलेले आहेत सकाळीच, तर आता ते संध्याकाळपर्यंत येत नाही. त्यांना आताच फोन लावला की कधी येतात म्हणून, तर ते म्हणले मी संध्याकाळी येणार आहे, बाहेर खाल्लं. तर त्यांच्यासाठी हे काढून ठेवले, त्यांना पण खूप आवडतात धपाटे, तर त्यांच्यासाठी काढून ठेवलं. आणि हे जे आहेत ना, आता हे आम्ही तिघा जणांसाठी करणार आहे. मी पण लवकर उपास सोडणार आहे. काल मी नुसता भातावर उपास सोडलेला होता. आता बाकीचे राहिलेले धपाटे सगळे करून घेते. आणि हे का बरं काढलं, तर ह्याला जास्त उंडा जे असते ना आपण मळून ठेवलेला, खूप असं पातळ होते, मग धपाटे करता येत नाहीत, त्यामुळं मी काढून ठेवले. जेव्हा त्यांनी येतील तेव्हा थोडंसं पाण्याचा थेंब टाकून उंडा करायचा आणि त्यांना धपाटे करून द्यायची. चला तर मग, व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता मी राहिलेले धपाटे सगळे करून घेते आणि नंतर मी उपास सोडते. अगोदर पोरांना देते आणि नंतर मी उपास सोडते. खूप सोपी रेसिपी आहे, काय अवघड नाही, काय नाही. चला तर मग, बाय बाय. शुभ दुपार, शुभ गुरुवार. आणि हां, चला दिव्यामध्ये फूल तयार झाले दाखवते तुम्हाला. हात धुते अगोदर. चला तर मग, काही तोडगेसुद्धा सांगणार आहे. ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस घराच्या बाहेर पडताना नेहमी उजवा पाय टाकूनच बाहेर पडावे, त्यामुळे आपले काम मार्गी लागते. काही अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्याची पावडर तयार करावी. त्यात हळद, दूध, गोमूत्र, गंगाजल मिसळून घराच्या प्रवेशद्वारावर ओम लिहावे. असे केल्याने घरात करणी बाधा होणार नाही. आपल्या कुलदेवतेला 21 दिवस दररोज लाल फूल वाहिले तर जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. आपल्या घरावर मंदिराची सावली पडणे अशुभ असते, यामुळे घरात आजारपण येऊ शकते. किचनच्या सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नये, त्यामुळे दारिद्र्य येऊ शकते. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होते आणि मृत्यूचे भय कायम राहते. श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ.